मार्केट यार्ड बाजारामधून शुक्रवारी रात्री 10 वाजता कांतीलाल गणात्रा वय 65 वर्ष हे दुकानातून घरी परतत असताना रात्री 3 इसमांनी काळ्या रंगाच्या 4-चाकी वाहनामध्ये जबरदस्तीने त्यांना डांबून अपहरण केलं. अपहरण केलेल्या व्यक्तीच्या मुलाकडे 2 कोटी रुपयांची मागणी केली. आरोपींच्या मागणीची पूर्तता करून पोलिसांनी तब्बल 12 तासांच्या आत या 3ही आरोपींना जेरबंद केले व 4था आरोपीचा शोध सुरू आहे. कांतीलाल गणात्रा हे नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यांच्या दुकानावरून दुचाकीने घरी जायला निघाले. त्याच्या मुलाला 2 कोटी मागणी केली. जर ती मागणी पूर्ण झाली नाही तर गणात्रा यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. प्रकाराचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली. ठरल्याप्रमाणे सदरची खंडणी रोख रुपयात चांदणी चौक येथे देण्याचे ठरले. त्याप्रमाणे गणात्रा यांच्या मुलांनी ती रक्कम चांदणी चौक येथे ठेवली. परंतु आरोपींना पोलीस त्यांचा मागोवा घेत असल्याचे समजू शकले नाही. रक्कम घेण्याकरिता आलेल्या आरोपींनी पैशाची बॅग घेऊन दुचाकीवर पळ काढला व इतर साथीदार फॉर्च्युन गाडीतून बसार होताना पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. पुणे शहरातील मार्केट यार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या एक कांतीलाल गणात्रा या 65 वर्षीय व्यापाऱ्याचा त्यांच्या घराच्या जवळच 2 व्यक्तींनं एका काळ्या रंगाच्या गाडीतून अपहरण केल्याची घटना काल रात्री 11:00 घडली. ही घटना घडल्यानंतर तत्काळ त्याच्यानंतर पोलिसांना माहिती मिळाली आणि पोलिसांनी सदर व्यक्तीच्या सुटकेसाठी तत्काळ ऑपरेशन राबवण्यास सुरुवात केली. त्याचवेळेला याबद्दलची माहिती घेऊन गुन्हा दाखल करण्याचं काम झालं आणि मार्केट यार्ड पोलीस स्टेशनमध्ये 363, 364 अ, 386, 387, 34 या क्रमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.